नमस्कार, मी आहे राहुल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या फिट लाईफ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या भारतीय लोकांना नेहमी चमचमीत आणि मसालेदार खाण्याची खूप सवय असते आणि त्याचमुळे त्यांच्या अन्नामधून त्यांच्या शरीरामध्ये काय चाललंय त्यांना बिलकुलही माहीत नसतं. परंतु हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण की जर आपण याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आपल्याला वेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. आपल्या भारतीय मार्केटमध्ये आपण वेगळ्या ब्रँडनुसार आणि वेगळ्या कंपन्यांनुसार आपल्या चॉईसेसनुसार आपण वेगळ्या प्रकारचं तेल विकत घेत असतो, म्हणजेच की खाण्याचं तेल. परंतु हेच तेल जर चांगलं असेल तर आपल्याला वेगळ्या प्रकारचे आजार, म्हणजेच की आपलं वजन वाढणे, डायबिटीज, त्याचबरोबर हृदयाचे वेगळ्या प्रकारचे आजार आणि पुढे जाऊन कॅन्सर होण्यासुद्धा भीती असते. भारतामध्ये जवळजवळ 90% लोक जे तेल वापरतात आपल्या खाण्यामध्ये, ते 90% लोक हे रिफाईंड ऑइल वापरतात. परंतु खरंच रिफाईंड ऑइल चांगलं आहे का? तर बिलकुल नाही. 2016 स्टडीनुसार, म्हणजेच की टाइम्स ऑफ इंडियाच्या स्टडीनुसार असं समोर आलेलं आहे की 2016 ज्या भारतामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये 28% हे जे काही कारण होतं ते हृदयविकाराचंच कारण होतं. आणि या हृदयविकाराला मुख्य कारणभूत असतं हे तुमचं जे काही खाण्याचं तेल आहे ते. त्याचमुळे आपलं खाण्याचं तेल कितपत चांगलं आहे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता रिफाईंड ऑइल खरंच चांगलं आहे का? तर बिलकुल चांगलं नाही. तर त्याचं कारणही तसंच आहे. मेडिकल टर्ममध्ये या ऑइलला, म्हणजेच की रिफाईंड ऑइलला, स्पॉइल ऑइलसुद्धा म्हटलं गेलेलं आहे, म्हणजेच की खराब ऑइलसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर या रिफाईंड ऑइलला रिफाईंड ब्लीच डिऑर्डराइज ऑइलसुद्धा म्हटलं जातं, कारण की त्याच्यामध्ये हे जे काही रिफाईंड ऑइल तयार करण्याची जी काही प्रोसेस आहे ती अतिशय घातक असते. आता हे रिफाईंड ऑइल एवढं खराब का, याचं कारण तुम्हाला ती प्रोसेस किंवा हे रिफाईंड ऑइल कशा प्रकारे तयार केलं जातं हे पाहिल्यानंतर किंवा हे समजल्यानंतरच कळेल. चला तर पाहूया ती रिफाईंड ऑइल कशाप्रकारे तयार केलं जातं. तर त्याच्यामधलं स्टेप नंबर 1, हे रिफाईंड ऑइल म्हणजेच काय? तर रिफाईंड ऑइल ज्यावेळेस आपण त्या बियांमधनं तयार करतो किंवा या बियांमधनं ज्यावेळेस तेल तयार करतो त्यावेळेस या बियांना वेगळ्या प्रकारच्या केमिकल्समध्ये ॲड केलं जातं, मिक्स केलं जातं. त्यानंतर त्याला हाय टेम्परेचर, म्हणजेच की जवळजवळ 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला तापवलं जातं. आणि त्यानंतर या प्रोसेसमध्ये होतं काय, तर याच्यामधनं जे काही न्यूट्रियन्स या तेलामध्ये असतात ते पूर्णपणे नष्ट केले जातात. त्याचबरोबर फॅटी ॲसिड ब्रोकून ट्रान्स फॅट, म्हणजेच काय, तर जे तुमच्या हृदयविकारासाठी कारणीभूत असतं ते तयार होत असतं. त्याचबरोबर ज्यावेळेस हे केमिकल याच्यामध्ये ॲड केले जातात, या केमिकलमध्ये हेक्झन नामक एक घातक असं रसायन असतं. आता हे हेक्झन म्हणजे काय, तर हे हेक्झन एक पेट्रोलियम बाय प्रॉडक्ट आहे, जे की हिवाळ्यामध्ये तुम्ही जे काही पेट्रोलियम जेली वापरता तुमच्या त्वचेला लावण्यासाठी, त्याच्यामध्ये हे हेक्झन वापरलं जातं. म्हणजे आता तुम्ही विचार करा, तुमच्या त्वचेला लावणारं जे काही जेली आहे त्याच्यामध्ये हेक्झन वापरलं जातं आणि तेच हेक्झन या रिफाईंड ऑइलमध्ये वापरलं जातं आणि तेच आपल्या शरीरामध्ये जातं. त्यानंतर स्टेप नंबर 2, आता हे तेल तयार झाल्यानंतर त्याच्यामधनं वास, त्याचबरोबर त्याची चव नष्ट करण्यासाठी आणखी पुन्हा एकदा त्याला हाय टेम्परेचरला गरम केलं जातं. आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये याच प्रोसेसला न्यूट्रलायझेशन आणि डिऑर्डरायझेशन प्रोसेससुद्धा म्हटलं जातं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे काही तेल उरतं त्या तेलाला जास्त काळ टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे हार्मफुल असे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. त्याच्यामध्ये TBHQ सारखं घातक असा प्रिझर्वेटिव्ह वापरलं जातं. त्यानंतर त्याच्यातनं वास येऊ नये, त्याचा फेस होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये अँटीफोमिंग एजंटसुद्धा वापरलं जातं, जे की अतिशय घातक असतं. त्यानंतर आता ह्या सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही उरलेलं नसतं आणि फायनल प्रोसेस, म्हणजे फायनल प्रोडक्ट जे असतं ते असतं तुमचं रिफाईंड ऑइल, जे की ऑर्डरलेस, कलरलेस, टेस्टलेस आणि न्यूट्रिशनलेस, म्हणजेच की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पोषक द्रव्य उरलेले नसतात. ते फक्त एक प्रकारचं खराब असतं फ्लूइड, म्हणजेच की लिक्विड, आणि ते तुमचं रिफाईंड ऑइलच उरलेलं असतं. त्याचमुळे हे रिफाईंड ऑइल आपण नेहमी, या रिफाईंड ऑइलपासून आपण नेहमी लांब राहिलं पाहिजे. परंतु आपण करतो काय, तर आपण दिवसभरात 3 ते 4 वेळा या रिफाईंड ऑइलपासून अन्न भरून आपल्या शरीरामध्ये टाकत असतो आणि आपणच आपल्या हाताने आपली तब्येत, आपलं शरीर नेहमी खराब करत असतो. आता तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारचे तेल अवेलेबल आहे, ते सर्व खराब आहेत का? जर तुम्हाला विकत घेण्याच्या अगोदर फक्त चेक करायचं आहे की जर ते रिफाईंड ऑइल असेल तर त्याच्यापासून लांब राहायचं आहे. त्यात म्हणाल की खरंच चांगलं तेल आहे का, तर नक्कीच आहे. जुन्या काळी किंवा प्राचीन काळी जर आपण मागे वळून पाहिलं तर त्या काळात आपण हे रिफाईंड ऑइल वापरत नव्हतो. त्या काळात काय वापरत होतो, तर त्या काळात कोल्ड प्रेस, त्याचबरोबर वूड प्रेस, म्हणजेच काय, तर कच्चे घाणिका तेल, म्हणजेच की घाण्यावरचं तेल आपण त्या काळात वापरत होतो. त्याची कारणं तशीच आहे. आता घाण्यावरचं तेलामध्ये वेगळ्या प्रकारचं तेल अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये सरसूचं तेल, त्याचबरोबर तिळाचं तेल, शेंगदाणा तेल आणि नारळाचं तेल अवेलेबल आहे. आता हे घाण्याचं तेल चांगलं का, त्याची कारणं पाहूयात. तर घाण्याचं तेल तयार करण्यासाठी किंवा कोणत्याही बियांमधनं, सीड्समधनं ज्यावेळेस आपण तेल तयार करतो, या रिफाईंड ऑइलप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हीट वापरली जात नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारची गरमी दिली जात नाही. त्यानंतर या प्रोसेसमध्ये या तेलामधून कोणत्याही प्रकारचे न्यूट्रिशन, म्हणजेच की पोषक द्रव्य नष्ट होत नाही. त्याचबरोबर याचा वास आणि चव तशीच राहते आणि हे
चांगलं असते तुमच्या शरीरासाठी, कारण की त्याला जास्त गरम केलं जात नाही. अशा प्रकारे घाण्याचं तेल त्यामुळे चांगलं असतं. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं कारण की घाण्याचं तेल चांगलं का, तर त्याच्यामध्ये तो म्हणजे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे स्मोकिंग पॉईंट. आता तुम्हाला स्मोकिंग पॉईंट म्हणजे काय, तर ज्या पॉईंटच्या वरती, म्हणजे ज्या स्मोकिंग पॉईंटच्या वरती तेल जास्त गरम केलं जातं आणि त्यानंतर ते तेल खराब होतं. म्हणजे उदाहरणार्थ जर तुमचा ग्राउंडचा स्मोकिंग पॉईंट 200 डिग्री सेल्सिअस असेल आणि तुम्ही या तेलाला त्याच्यावरती जर गरम केलं तर ते तेल खराब होऊ लागतं. म्हणजे आता विचार करा, हे तुमचं रिफाईंड ऑइल आधीच तुमच्या म्हणजे फॅक्टरीमधनं गरम करून येतं आणि त्यानंतर तुम्ही त्याला पुन्हा एकदा तापवता. परंतु आयुर्वेदामध्ये किंवा बऱ्याचशा मेडिकल टर्ममध्ये असंही म्हटलं गेलेलं आहे की हे जे काय तेल आहे ते एकदाच गरम केलं पाहिजे, परंतु रिफाईंड ऑइल तुम्ही प्रोसेस पाहिलीच असेल. त्याचमुळे रिफाईंड ऑइलपासून आपण नेहमी लांब राहणं गरजेचं आहे. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, म्हणजेच काय तर पूर्वीपासून आपण भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तेल वापरत आलेलं आहे. त्याच्यामध्ये केरळ आणि तमिळनाडूमध्ये आपण नारळाचं तेल वापरत आहोत. त्यानंतर आंध्र राजस्थानमध्ये तिळाचं तेल वापरत आहोत. त्याचबरोबर UP आणि बिहारमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी जास्त प्रमाणात सरसो तेल वापरलं जातं आणि मध्य भारतामध्ये, म्हणजेच की आपल्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये शेंगदाणा तेल वापरलं जात होतं. त्याची कारणे तशीच होती, कारण की आपल्या जे काही रेसिपीज आहेत, म्हणजे जे काही आपल्या भाज्या आहेत ते त्यांना सूट व्हावेत आणि त्याची चव वाढवे म्हणून हे तेल त्या ठिकाणी वापरलं जात होतं. परंतु आपण आत्ता करतोय काय की कंपन्याने केलेल्या वेगळ्या ब्रँडिंगनुसार, मार्केटिंगनुसार आणि वेगळ्या मोठ्यामोठ्या कॅम्पिंगनुसार आपण हे जे काही घाण्याचं तेल आहे ते आपल्या जेवणातून पूर्णपणे हद्दपार केलेलं आहे आणि आपल्या जेवणामध्ये रिफाईंड ऑइल आपण आणलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की पूर्वीच्या काळातले जे काही लोक आहेत त्या काळात कोणत्याही प्रकारचे जास्त प्रमाणात दुर्दैविकार, म्हणजेच की हार्ट अटॅकसारखे रोग होत नव्हते. त्याचंही कारण कसं होतं, कारण की त्या काळात कोणत्याही प्रकारचं रिफाईंड ऑइल आलेलं नव्हतं. रिफाईंड आले ते आत्ता आले आणि त्याचमुळे आत्तापासूनच आपली जी काही माणसं आहेत, जे काही आपली लोक आहेत, त्या ह्या हृदयविकारसारख्या आजारांना बळी पडत आहेत. त्याचमुळे आता आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला खरंच कोणतं ऑइल किंवा कोणतं खाण्याचं तेल आपल्या जेवणामध्ये ॲड करायचं आहे. रिफाईंड ऑइल वापरण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे कोणतं, तर ते म्हणजे त्याची प्राईस आहे, त्याची किंमत. रिफाईंड ऑइल हे अतिशय स्वस्त असतं या ॲज कम्पेअर्ड टू जे काही घाण्याचं तेल आहे ते. परंतु मी तुम्हाला डायरेक्ट असं म्हणणार नाही की तुम्ही आजच रिफाईंड ऑइल फेकून द्या किंवा आजच बंद करा. परंतु आपण एक करू शकतो की हे रिफाईंड ऑइल हळूहळू आपल्या जेवणातनं कमी करू शकतो आणि कालांतराने ते आपल्या जेवणातनं पूर्णपणे नष्ट करू शकतो. तर तुम्हाला खरंच फिट राहायचं असेल तर तुम्ही आजच ते बंद करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर रिफाईंड ऑइल आणि घाण्याचं ऑइल नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या जेवणामध्ये तुम्ही ॲड करू शकता ती म्हणजे आहे आपलं जे काही गावरान गाईचं जे काही तूप आहे, म्हणजेच की घी आहे, ते अतिशय उत्तम असतं, कारण त्याचा स्मोकिंग पॉईंट जो असतो तो अतिशय हाय असतो. परंतु त्याचा एकच ड्रॉबॅक असा आहे की हे जे काही घीची प्राईस आहे ती अतिशय हाय असते, ते प्रत्येकाला परवडणारे नसते. ही घी अतिशय उत्तम असा पर्याय आहे, जर तुम्हाला खरंच फिट राहायचं असेल तर तुम्ही आजच तुमच्या जेवणामध्ये घी, म्हणजेच की गावरान गाईचं घी आणि म्हशीचं घी चालू शकतं, जर्सी गाईचं घी चालत नाही, तर हे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ॲड करू शकता आणि स्वतःला फिट करू शकताय. तर आणि तुम्हाला जर खरंच घाण्याचं तेल विकत घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकता. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ही माहिती जास्तपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून त्यांनाही फिट राहता येईल. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, फिट राहा. धन्यवाद.